नमस्कार स्वातिक एक्स क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथे कुकीज बनवणार आहोत। तर नॉर्मली कुकीज आणि बिस्किट हे वेगळे असतात, तर आज आपण कुकीज बघूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे व्हॅनिला इसेन्स। आपल्याला हे व्हॅनिला इसेन्स लागणार आहे 1/2 TSP। नंतर मी मैदा घेतलेला आहे 100 ग्रॅम 1 कप, आणि बटर घेतलेलं आहे 60 ग्रॅम, आणि पिठी साखर घेतलेली आहे 70 ग्रॅम। तर हे चार वस्तू आपल्याला लागणार आहेत, आणि आपल्याला 1 TBSP म्हणजे 1 मोठा चमचा जो असतो आपला, तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पण ते पाणी लागेल तसतसं आपल्याला ते मळण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आता मी इथे काय केलं आहे, पिठी साखर चाळून घेतलेली आहे, म्हणजे जे पिठी साखरमध्ये लम्स राहतात ते राहणार नाही, आणि बटर घेतलेलं आहे। तर अनसॉल्टेड बटर मी घेतलेलं आहे अमूलचं। तर आता बघा, हे सगळं आपल्याला विस्करणीच मिक्स करायचं आहे। जर तुमच्याकडे असं विस्कर नसेल तर बीटर वापरू शकता, बीटर नसेल तर तुम्ही विस्कर वापरू शकता, कसंही तुमच्याकडे जे पद्धत अवेलेबल असेल त्यांनी तुम्ही ते बीट करू शकताय। बघा आता हे असं आपलं मिश्रण झालेलं आहे, व्यवस्थित आपलं ते बीट करून घेतलेलं आहे मी। तर नॉर्मली थोडीशी साखर जर तुम्हाला गोड जास्त वाटायला लागलं तर थोडंसं तुम्ही साखर कमी करू शकताय। आता मी ह्याच्यामध्ये मैदा मिक्स केलेला आहे, आणि आपण हे आता हळूहळू सगळं मिक्स करायचं आहे। आता आपण हे विस्कर बाजूला ठेवूयात, मी हाताने थोडंसं मळून घेते सगळीकडून व्यवस्थित। तर आता बघा, याच्यामध्ये मी आता व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे। तर व्हॅनिला इसेन्स आपल्याला इथे 1/2 TSP व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे। व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे, तर आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात। तर बघा सगळीकडून आपल्याला हे, आपण चपातीचं एक पीठ कसं मळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडून एक आपल्याला डो केल्यासारखं आपला डो तयार करायचा आहे, म्हणजे जास्त घट्टही नकोय आणि जास्त आपल्याला ते पातळही नकोय, मिडियम आपल्याला डो ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत, आणि आपल्याला असे गोळे बनवत बनवतच आपल्याला ते मिक्स करायचं आहे। तर आता बघा, इथे मी 1 TBSP आधी वॉटर टाकलेलं आहे, आता एकच आपण टाकून बघूयात आणि सगळं मिक्स करूयात। आणि जर तुम्हाला इथे वॉटर नको असेल तर तुम्ही मिल्कही ॲड करू शकता, म्हणजे आपलं दूध असतं ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। दूध थोडंसं कोमट घेतलं तरी चालेल, आपलं बटर जर विरघळायला राहिलं असेल तर ते मदत होते। तर असं आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे, व्यवस्थित एका साईडला डो आपण बनवून घेतलेला आहे। तर बघा आता असं मळत मळत आपल्याला अशा पद्धतीने डो तयार करायचा आहे। तर बघा हा डो किती छान झालेला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल की कशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आपल्या डोची। तर बघा व्यवस्थित अशीच कन्सिस्टन्सी, जास्त पातळी नकोय आणि जास्त हे पण नकोय। तर आता मी एक क्लीन रॅप पेपर घेतलेला आहे, तर तो रॅप पेपरमध्ये आता हे आपल्याला एक 15-20 मिनटं, जर जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्धा एक तास पण बाजूला ठेवू शकताय, म्हणजे हे जरा थोडंसं आपला डो सेट होईल। तर रॅप पेपरमध्ये आपण हे सगळं रॅप करून ठेवूयात, आणि ह्याच बाउलमध्ये मी परत ठेवून देणार आहे। तर बघा आत्ता उन्हाळा असल्यामुळे बटर कसं बघा हाताला सगळं हे झालेलं आहे। तर आता बघा आपण हे एका नॅपकिनने थोडंसं नॅपकिन आपलं थोडंसं नॉर्म जास्त नको, थोडंसं ओलं पाहिजे तसं थोडंसं, आणि हे असं नॅपकिन आपण टाकून आता व्यवस्थित सेट करायला ठेवणार आहोत। चला तर मग, आता 15 मिनटं झालेली आहेत, तर 15 मिनटानंतर मी हा डो घेतलेला आहे। तर बघा व्यवस्थित आपला डो सेट झालेला आहे, म्हणजे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीच टाकलं नाही आहे, फक्त जरा रेस्ट करायला आपण तो डो ठेवलेला होता, म्हणजे हे पाऊस साखर वगैरे पीठ फुगत नाही। तर आता असं एक रोल करून घेऊयात आपण सगळ्या ह्याचा डोचा। तर आता एवढा मोठा आपल्याला होणार नाही, त्याच्यामुळे मी ह्यातला अर्धा पार्ट मी काढून घेते, आणि बघा आपल्याला व्यवस्थित एक अशा रोल करून घ्यायचा आहे। तर आपण आता रोल करून घेतला की छोटे छोटे आपल्या चाकूने असे पार्ट्स करायचे आहेत, असे जरी पार्ट्स केले तरी चालेल, किंवा एक मोठी तुम्ही एक आपण चपाती लाटतो तशी जरी चपाती लाटली, आणि तुम्ही ते कटर असतात, आता मी पुढे दाखवतेच तुम्हाला, त्या कटरनी जर तुम्ही कापलं तर व्यवस्थित तुम्हाला ते डोचे आपले कुकीजचे आकार भेटतात। तर बघा मी असे एक एक तुमच्याकडे जर कटर नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने
ते पिठाचे आपले गोळे करू शकताय। तर आता हे बाजारामध्ये असे कुकी कटर म्हणून भेटतात, तर हे वेगवेगळ्या आकाराचे कुकी कटर असतात। तर हे प्रत्येकी आकाराचे 3 असतात, एक छोटा, एक मध्यम आणि एक मोठा। तर बघा, हा छोटावाला, हा मोठावाला आणि हे असं, म्हणजे असं 3 सेट आपल्याला प्रत्येक आकाराचे भेटतात। तर स्टारचे पण भेटतात, फुलाचं पण भेटतात आणि हार्ट आकाराचे पण भेटतात। आता बघा, असं हे कट आपल्याला कट करायचं आहे। तर तुम्ही मोठी पोळी लाटून सुद्धा तुम्ही ते करू शकताय, पण पोळी आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे। जर जास्त जर पातळ केली तुम्ही तर त्याचं म्हणजे व्यवस्थित ते बेक होणार नाही आणि करपून जाईल आपलं। आणि जेव्हा आपण हे करतो, लाटतो, त्यावेळेस आपल्याला थोडंसं आपल्या बोटाने प्रेस करायचं आहे। तर बघा, आता हे आपल्या हार्ट आकाराचं कुकीज तयार झालेलं आहे। आहे ना सोप्यात सोपी पद्धत, काही झंझट नाही, काही नाही। तर मी इथे तुम्हाला दोन्ही पद्धत सांगणार आहे, ओव्हनमध्ये पण कसे बेक करायचे आणि गॅसवरती पण कसे बेक करायचे, ही दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, मी आता सगळे करून घेतलेले आहेत आणि हे मुद्दामून तुम्हाला मी वेगवेगळ्या आकाराचे दाखवलेले आहेत। तर हा बेकिंगचा ट्रे असतो आपला ओव्हनमधला, तर त्याच्यावरती आपल्याला हे ठेवायचे आहे। तर आता हे ठेवताना आपण डायरेक्ट हाताने उचलायचे नाही आहेत, आपण जेव्हा प्रेस केलेलं असतं तेव्हा ते खाली चिटकलेलं असतं, म्हणून आपण ते स्पॅच्युलाने उचलून आपण ठेवणार आहोत। जर स्पॅच्युला नसेल तुमच्याकडं, घरातलं उलथणं असेल, तर तुम्ही त्या उलथणाने पण तुम्ही ठेवू शकता। तर बघा, व्यवस्थित आपल्याला हे असे उचलून सगळे अरेंज करायचे आहेत। तर आता मी सगळे अरेंज करून घेतलेले आहेत बघा। तर आता हे आपण ओव्हनमध्ये जाऊ देऊयात। तर ओव्हन मी आधीच प्री हीट करून घेतला होता 180 डिग्री सेल्सिअसला, दोन्ही रॉड ऑन आणि मधला फॅन ऑन, आणि 10 मिनिट मी ते प्री हीट करून घेतला होता। तर वरचे दोन्ही फंक्शन आपल्याला तसंच ठेवायचे आहेत आणि खालून 3 नंबरच्या रॉडला आपल्याला ते आपला ट्रे ठेवून द्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित मी ट्रे ठेवलेला आहे। आणि आपल्याला हे दोन्ही नॉबवरचे सेम तसेच ठेवायचे आहेत आणि फक्त आपल्याला 15 मिनटं ह्याचा टायमिंग आपल्याला लावायचा आहे। तर 15 मिनटांनी आपले हे कुकीज तयार होतात। तर चला, तर आता मी तुम्हाला गॅसवरती कसं कुक करायचं ते दाखवते। नॉर्मली आपण केकला जो जे भांडं वापरतो, जे पातेलं वापरतो, तेच पातेलं वापरायचं आहे। खाली मी एक ऑलरेडीच एक मी प्लेट ठेवून दिलेली आहे आणि त्या प्लेटवरती आपल्याला हे जाडसर आपण जे केले होते ते आपल्याला बॉल ठेवून द्यायचे आहेत। तर बघा, व्यवस्थित तुम्ही जर असं आता इथं ताटात ताट घेऊन ताटात जर ठेवायला गेलात, तर ताट तुमचा आधीच ऑलरेडी गरम असेल आणि सगळं मग ते तुम्हाला भांडण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता। तर बघा, व्यवस्थित आपले हे ठेवून झालेले आहेत। तर एक 15 मिनटांनी आपल्याला हे काढून बघायचे आहेत। तर 15 मिनटं झालेले आहेत। तर बघा, व्यवस्थित आपण ते, वाव, मस्तच, खूप छान। आणि खालून बघा कसे लाल लालसर होत आलेले आहेत आणि आपले आता हे कुकीज झालेले आहेत। तर बरोबर मला ह्याला 15 मिनटं लागलेली आहेत। तर बघा, खूप छान आपले झालेले आहेत आणि हे ओव्हनमधले पण आपले आता होत आलेले आहेत। तर बघा, ओव्हन आता आपण बंद करूयात। तर आपण जे गॅसवरती बेक केले होते ते आता थंड झालेले आहेत। तर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपले हे बेक झालेलं आहे आणि पाठीमागून किती छान बिस्किटसारखा कलर आलेला आहे। बघा, खूपच छान आपले हे बेक झालेले आहेत। तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता, तुम्ही गॅसवर पण करू शकता। मी तुम्हाला दोन्ही पद्धती ते दाखवले आहेत। तर बघा, किती छान आपले हे बेक झालेले आहेत आणि असेच आपल्याला बेक व्हायला पाहिजेत आपले कुकीज। खूप छानच ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आणि ओव्हनमधले पण मी काढलेले आहेत आता बघा, ते पण थंड झालेले आहेत। तर किती छान आणि एकदम व्यवस्थित सगळे आणि कुकी कटरनं केल्यामुळं सगळे एकाच आकारामध्ये आलेले आहेत। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। बाय।